समाजातील वास्तववादी घटनांचे दर्शन घडवणारे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर पुन्हा मराठी सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. नाय वरणभात लोणचं कोण नाय कोणचं हा सिनेमा येत्या 14 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र सध्या या ट्रेलरची चर्चा सोशल मीडियावर आणि समाजात जोरदार रंगू लागली. खर तर हा सिनेमा सेक्स क्राईम आणि व्हायलेन्सवर आधारित असून यातील सीन्समुळे हा ट्रेलर वादात सापडलाय. तसेच हा सिनेमा 2 लहान मुलांच्या कथेवर आधारित आहे. ही 2 लहान मुले कसे गुन्हेगारीकडे वळतात आणि कशा वाईट संगतीला लागतात हे दाखवण्यात आलंय. यामुळे यातील एका लहान मुलाने खूपच बोल्ड सीन दिले जे आपल्याला ट्रेलर मध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याच्यावर आक्षेप घेतलाय आणि हे सीन सिनेमातून वगळावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. महेश मांजरेकर यांनी प्रकाशित केलेल्या ट्रेलरच्या बाबत समाजातल्या विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये एक महिला व अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे. यामधील काही आक्षेपार्ह विधान व आक्षेपार्ह चित्रीकरण आहे ते वगळण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे. सदर तक्रारीची दखल घेऊन राज्य महिला आयोगाच्या वतीनं चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. त्यामध्ये त्यांनी या चित्रपटाची त्यांची संकल्पना आणि कथानक याची भूमिका ही खुलासा करून पत्र पाठवावं असं नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा सिनेमा आता वादाच्या भवरात सापडतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये. एवढंच नव्हे तर या सिनेमासाठी थिएटरमध्ये किती प्रेक्षक वळतात हे पाहणं देखील तेवढंच उत्सुकतेचं ठरणार आहे. एकूणच तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा esakai.com. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.